नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचे एक परिपत्रक निघालेलं आहे बघा अतिशय महत्त्वाचे हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबतचे परिपत्रक आहे हे अधिकृत परिपत्रक निघालेलं आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यापूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचे हे राजपत्र निघालेलं आहे बघा कशाप्रकारे अधिसूचना आहे सुट्टीबाबतचे हे महत्त्वाचे परिपत्रक याविषयी आपण माहिती जाणून घेऊया बघा भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक एकोणचाळीस एक अडुसठ दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्ट अन्वये महाराष्ट्र शासनात सोपवण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने सोमवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आहे त्याचबरोबर मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय नियमशासकीय कार्यालये महामंडळे मंडळी इत्यादींच्या निदर्शनास आणावी तसेच केंद्र शासनाचे शासकीय कार्यालये निमशासकीय कार्यालये सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील तर अशा प्रकारचं हे परिपत्रक काढलेलं आहे याविषयी आपण माहिती जाणून घेतली